तर हे, हे पन्नास पी पी एम हे पाणी टाकल्यानंतर हे पाण्याचं किती टी डी एस झालं आहे तो बघूया त्याच्यासाठी मी काय करतो आहे की आमच्याकडे मुंबईला जे पाणी मिळतं त्याचा टी डी एस किती आहे तो पहिले आपण बघूया त्याच्यामध्ये तर हे बघा तुम्ही ह्याच्यामध्ये की हा तुम्हाला हा दिसतो आहे की एकूण पन्नास पी पी एमचं पाणी आहे आणि आता हेच आपण ह्या ह्याच्यामध्ये बघूया की ह्याच्यामध्ये हे पाणी किती दाखवलं जातं आहे तर हे बघा हे एकोणसाठ पी पी एम पाणी हे झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ था असा झाला की जेव्हा तुम्ही हे जर का हे शार जुन्या रूपामध्ये असते तर या हा पी पी एम कमीत कमी चारशे पाचशे सहाशे व्हायला पाहिजे होता आपण पंचवीसशे मिलीग्रॅम पावडर ही याच्यामध्ये टाकलेली आहे आणि तुम्ही बघता याच्यामध्ये की याच्यामध्ये ती पावडर आज आता हे सोळा तासापासून ठेवलेलं आहे ही पावडर अजिबात विरघळत नाही आहे जर का ती विरघळली असती तर या पाण्याचा जो पी पी एम आहे टी डी एस आहे टोटल रिझॉल्ट सॉल्ट हा कमीत कमी तीनशे चारशे पाचशे व्हायला होता हा फक्त एकोणपन्नास वरना एकूण एकोणपन्नास वरना एकोणसाठपर्यंत गेला आहे याचा अर्थ असा झाला की त्या पंचवीसशे मिलीग्रॅम पावडरमधली फक्त दहा मिलीग्रॅम पावडर ह्याच्यामध्ये विरघळलेली आहे आणि बाकीची सगळी पावडर ही न